बुलढाण्यात चौदा वर्षीय मुलाची निर्घृण हत्या काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये अशा बातम्या आल्या होत्या एका चौदा वर्षांच्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला होता या हत्येनंतर बुलढाण्यात मोठा संताप व्यक्त करण्यात आला मृत मुलाला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली राजकीय नेत्यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिल्या त्यानंतर पोलिसांकडून आरोपींना पकडण्यात आलं आरोपींनी गुन्ह्याची कबुलीही दिली पण मृत मुलावर ज्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी सापडलेल्या वस्तूंवरून या हत्येचं धक्कादायक कारण सध्या समोर येत आहे गुप्तधनाच्या शोधासाठी चौदा वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्यात आल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय त्यामुळं या प्रकरणाला आता अंधश्रद्धेचा अँगल मिळत असल्याचं दिसून येत आहे बुलढाण्यात चौदा वर्षांच्या त्या मुलासोबत नेमकं काय घडलं त्याची हत्या कशी करण्यात आली आणि या हत्येवरून नरबळीचा संशय का व्यक्त केला जातोय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलबिडू बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील नागझरी गाव या गावात राहणारा चौदा वर्षांचा कृष्णा राजेश्वर कराळे हा इयत्ता आठवीत शिकणारा मुलगा शेगावच्या बुरुंगले विद्यालयात तो शिकत होता शेगाव मधल्या चित्रकला चौकात त्याची ट्यूशन होती सकाळी ट्यूशन मग तिथून शाळा आणि शाळेतून संध्याकाळी घर असं कृष्णाचं रुटीन होतं मंगळवार तेवीस जुलैच्या सकाळी साडेसातच्या सुमारास कृष्णा नेहमीप्रमाणे ट्युशन आणि शाळेत जाण्यासाठी निघाला पण तेवीस जुलैला संध्याकाळ होऊन गेली तरी कृष्णा घरी परत आला नव्हता त्याला इतका उशीर कधीच होत नसल्यामुळं त्याच्या घरचे काळजीत पडले त्यांनी नातेवाईक आणि मित्रांकडे चौकशी केली पण कृष्णाचा कुठेही पत्ता लागला नाही त्यामुळं काळजीत पडलेल्या कृष्णाच्या घरच्यांनी चा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली त्याचे काका गोपाळ कराळे यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आपला पुतण्या बेपत्ता झाल्याची तक्रार केली तसंच त्याचं अपहरण झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला तेव्हा शेगाव शहर पोलिसांनी गोपाळ कराळे यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे सदतीस दोन अंतर्गत अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला यानंतर पोलिसांनी कृष्णाचा शोध घ्यायला सुरुवात केली कृष्णाच्या घरापासून ट्यूशन आणि शाळेकडे जाणाऱ्या परिसरातली सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासली यामध्ये पोलिसांना पहिला क्लू सापडला तेवीस जुलैच्या सकाळी कृष्णा नागझरीतून रिक्षा करून शेगावच्या चित्रकला चौकात आला ट्युशनकडे जात असताना सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी एक बाईक त्याच्या पुढे येऊन थांबली या बाईकवर चेहऱ्याला फडक गुंडाळलेला माणूस कृष्णाशी काहीतरी बोलत होता नंतर कृष्णा त्याच्या मागे बाईकवर बसला आणि दोघे जण पुढे निघून गेल्याचं मध्ये दिसलं त्यावरून पोलिसांनी बाईकवरच्या त्या माणसाचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली बाईकवरचा तरुण हा गावातच राहणारा रुपेश वारोकार असल्याचं समोर आलं मुख्य म्हणजे रुपेश कृष्णाच्या अपहरणाची तक्रार द्यायलाही कृष्णाच्या काकांसोबत पोलीस स्टेशनमध्ये आला होता आता रुपेशच कृष्णाच्या अपहरणातला मुख्य आरोपी म्हणून पोलिसांच्या रडारवर आला मोबाईल रुपेश जळगावला गेल्याचं पोलिसांना समजलं तेव्हा पोलिसांनी सापळा रचून जळगावातल्या जामोद इथून रुपेशला चोवीस जुलैच्या संध्याकाळी ताब्यात घेतलं सुरुवातीला आपला या अपहरणाशी काहीही संबंध नसल्याचं रुपेश भासवत होता पण पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं चौकशी केल्यानंतर आपणच कृष्णाचं अपहरण करून त्याला भेंडवळच्या भास्तन जंगलाजवळ पूर्णा नदी पात्राकडे घेऊन गेल्याचं त्यानं सांगितलं मात्र तिथून गावातील दुसऱ्याच व्यक्तीसोबत कृष्णा गेल्याचं सा रुपेश सांगत राहिला पण नंतर त्याला भास्तनच्या जंगलात ठेवल्याची कबुली रुपेशनं दिली तेव्हा पोलिसांनी भास्तनच्या जंगलात कृष्णासाठी शोध मोहीम सुरू केली पण रात्र झाल्यानं आणि रुपेशकडून दिशाभूल करण्यात आल्यामुळे पोलिसांना कृष्णाचा शोध लागला नाही पण पंचवीस जुलैच्या सकाळी या अपहरण प्रकरणातली दुर्दैवी घटना समोर आली भास्तनच्या जंगलात गुरे झरण्यासाठी गेलेल्या गुराख्यांना शाळेच्या कपड्यात असलेल्या मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली तेव्हा हा मृतदेह कृष्णाचाच असल्याचं समोर आलं चौदा वर्षीय कृष्णाच्या डोक्यात लोखंडी हातोड्यानं वार करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती मृतदेहा शेजारी त्याची शाळेची बॅग हातोडा पोतडी अशा वस्तू होत्या कृष्णाची हत्या झाल्याचं कळल्यानंतर कृष्णाच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर गर्दी करून त्यांनी आरोपी रुपेशला कठोर शिक्षा देण्यासाठी आरडाओरडा सुरू केला तसंच पोलिसांकडून तपासाला वेळ लागत असल्याचे आरोपही करण्यात आले कृष्णाच्या हत्येनंतर पोलिसांनी रुपेश वारोकारची कसून चौकशी केली तेव्हा रुपेशनं आपला गुन्हा कबूल केला या कटात पृथ्वीराज मोरे याचाही सहभाग असल्याचं रुपेशनं सांगितल्यानं पोलिसांनी त्यालाही अटक केली आणि या दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला खंडणी मागण्याच्या उद्देशानं कृष्णाची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं पंचवीस जुलैला अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस त्यांची कसून चौकशी करतायत सव्वीस जुलैला कृष्णावर जड अंतकरणानं अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी भाजपचे जळगाव जामोदचे आमदार संजय कुटेही उपस्थित होते त्यांनीही कृष्णाच्या हत्येबाबत हळहळ व्यक्त करून आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं पण कृष्णाच्या हत्येमाग खंडणीसारखा कोणताही प्रकार नसून गुप्तधनासाठी त्याचा नरबई देण्यात आल्याचे आरोप गावकरी येणे त्याच्या घरच्यांकडून केले जात आहेत त्याबाबतचे पुरावे देखील गावकऱ्यांकडून पोलिसांना देण्यात आलेत कृष्णाच्या गोळा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी त्याचे घरचे आणि गावकरी स्मशानभूमीत गेले जिथे कृष्णावर अंत्यसंस्कार झाले तिथे त्यांना काही वस्तू दिसल्या या वस्तू बघून सगळेच हादरले त्या जागेवर लिंबू हातपाय तुटलेली बाहुली धागेदोरे दारूची बाटली आणि पूजेचे साहित्य आढळून आलं त्यामुळं त्या कृष्णाची हत्या ही नरबळीच्या हेतूनं झाल्याच्या संशयाला बळ मिळालं पण हत्येच्या अकरा ते बारा दिवसांनंतरही पोलीस याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देत नसल्याचे आरोप करण्यात येत आहेत खंडणीसाठी आपल्याकडे कुठलीही मागणी करण्यात आली नाही स्मशानातल्या वस्तूंचे सगळे फोटो पुराव्यासाठी आम्ही पोलिसांकडे जमा केलेत तसंच पोलिसांना आरोपी रुपेशच्या घरातही अशाच वस्तू आढळल्यात तरीही पोलीस हा नरबळी असल्याचं स्पष्ट करत नसल्याचं कृष्णाचे वडील आणि काकांकडून सांगण्यात येत आहे आता या हत्येमागं नरबळीचा प्रकार असल्याचा आरोप करायलाही कारण आहे कृष्णाचे नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार भेंडवळ आणि भास्तनच्या या जंगलात गुप्तधन सापडतं अशा आख्यायिका आहेत त्यामुळे या जंगलात या आधीही अनेकदा असे अघोरी प्रकार करण्यात आलेत मुख्य म्हणजे जेव्हा रुपेशला ताब्यात घेण्यात आलं तेव्हा त्यानंही हा नरबळीचा प्रकार असल्याची कबुली दिली होती त्यामुळंच हा नरबळीचा प्रकार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या अशी माहिती कृष्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे पण त्यानंतर रुपेश पोलिसांना सातत्यानं वेगवेगळे जबाब देऊन पोलिसांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही होतोय त्यामुळं आरोपी रुपेश आणि पृथ्वीराज यांनी जरी कृष्णाची हत्या केली असली तरी ते फक्त मोहरे असून यामागे मोठं रॅकेट असल्याचा संशय गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येतोय त्यामुळं यामागचे खरे चेहरे कोण आहेत त्याचा शोध घ्यावा अशी मागणीही करण्यात येते अशा अघोरी कृत्यांना वेळीच आळा घातला नाही तर असे प्रकार वारंवार घडतील अशी भीती गावकरी व्यक्त करतायत त्यामुळे अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करून त्या दृष्टीनं त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडे केली जाते दरम्यान कृष्णाच्या अंत्यविधीच्या ठिकाणी मिळालेल्या अघोरी वस्तू या दिशाभूल करण्यासाठी ठेवण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे पण पोलीस बंदोबस्त असतानाही अंत्यविधीनंतर अशा वस्तू तिथे ठेवण्याची लोकांची हिंमत कशी होते त्या वस्तू पोलिसांनीही ताब्यात घेतल्यात त्यामुळंच हा नरबळीचा प्रकार असल्याचं गावकरी आणि कृष्णाच्या नातेवाईकांकडून सांगितलं जात आहे सा त्यामुळं पोलीस अंत्यविधीच्या ठिकाणी त्या वस्तू ठेवणारे कोण होते स्मशानात असलेल्या लोकांचा यामध्ये सहभाग आहे का याचाही तपास करतायत या प्रकरणात आता राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्यात नरबळीसारखी घटना माझ्याही घरात झाली होती त्यामुळं या घटनेचं गांभीर्य मला माहितीये या घटनेचा परिवार आणि समाज मनावर विपरीत परिणाम होतो ही अत्यंत निंदनीय घटना आहे त्यामुळं याबाबत मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या हत्येचा तपास याच दिशेनं करण्यात यावा अशी पोलिसांना आदेश देण्याची विनंती करणार आहे असं भाजप आमदार आकाश फुंकर यांनी म्हटलंय तसंच आमदार संजय कुटे यांनीही प्रतिक्रिया दिली या प्रकरणात मी स्वतः लक्ष घातलंय हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं कुटे यांनी म्हटलंय आरोपींना अटक करण्यात आली असली तरी या हत्येमागचं खरं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही त्यामुळं आरोपीची नार्कोटेस्ट करण्याची मागणी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्याकडून करण्यात आली आहे आता या प्रकरणात नरबळी सारखा घृणास्पद प्रकार असल्याचा आरोप केला जातोय हा आरोप खरा की खोटा हे तपासात समोर येईलच त्यातला आरोपींना शिक्षाही होईल पण ट्यूशन आणि शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या कृष्णाचा फक्त चौदाव्या वर्षी झालेला दुर्दैवी अंत त्याच्या घरच्यांसोबतच आपल्याही मनाला वेदना देणार आहे हे मात्र नक्की